शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं हृदय ह्या अविरत परिश्रम करत असतं आणि ह्या त्याच्या कामामध्ये जरा जरी अडथळा आला तर काय होतं हे तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग अशा या हृदयविकारानं जर आपल्याला बाय बाय करायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर निलेश विश्वनाथ. आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर निलेश विश्वनाथ हे गेली 14 वर्षापासून डॉक्टर निलेश विश्वनाथ वेदांत आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून काम करत आहेत. अध्यात्म आयुर्वेद यांचे प्रॅक्टिकल अभ्यासक असे हे डॉक्टर. अध्यात्म आयुर्वेद व विज्ञानाची सांगड घालून त्यांनी एक उपचार पद्धती शोधली आहे ज्यायोगे आपण एन्जिओप्लास्टी बायपास यासारखे ऑपरेशन टाळू शकतो. यासोबतच त्यांनी दी सिक्रेट ऑफ हॅपीनेस नावाची व्यक्तीला कायमस्वरूपी आनंदी आणि सुखी करणारी अशी शिक्षण पद्धती शोधून काढलेली आहे. अशी ही सेवा मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात 15 ठिकाणी उपलब्ध आहे. तर मैत्रिणींनो, हृदयविकाराबद्दल तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 6684333333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा स्टडी कोड लावायचा आहे. चला त्या कार्यक्रमात सुरुवात करूया. डॉक्टर, खरंच आज जो आपला विषय आहे तो हृदयविकारानं करूया बाय बाय, हा जरी आपण विषय घेतलेला असेल तरी मग तुम्हाला ह्या विषयाचं गांभीर्य काय आहे हे जरा आपण प्रेक्षकांना सांगता का? ओके. हृदयविकार म्हणजे दिल का मामला. हृदयविकार म्हटला तर त्याच ठिकाणी मुळात हृदयाची धडधड वाढते. शिल्पा, असं आहे की सध्या संपूर्ण भारतामध्ये नव्हे जगामध्ये या आजाराची लाट आलेली आहे. जेवढी लोकं सध्या हृदयविकाराने मरत आहे तेवढी इतर कुठल्याही आजाराने सध्या मरत नाही आहेत. मग असं असताना याकडे आपण काय करतो आहे, म्हणजे एड्स, कॅन्सर, डायबिटीजपेक्षा सध्या या आजाराचं प्रमाण आपल्याकडे जास्त वाढलेलं आहे. मग हृदयविकार यात आपल्याला काही काम करता येईल का? आणि हा आजार ज्याला की भरमसाठसा खर्च येतो, रुग्णांमध्ये अज्ञान आहे, त्याला बरं करता येईल का म्हणून आपण हा विषय घेतला आणि यात गेल्या 14 वर्षापासून सक्सेसफुली काम करतो आहोत आणि आतापर्यंत शेकडो रुग्णांनी या उपचार पद्धतीचा फायदा घेतलेला आहे. नक्कीच डॉक्टर, जेव्हा आपण असं म्हणतो की हृदयविकार तर या हृदयविकारांमध्ये कोणकोणते विकार समाविष्ट होत असतात? बरं, हृदयविकारामध्ये प्रामुख्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे, हृदयाच्या मांसपेशीमध्ये कमकुवतपणा येणे किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये संकोच येणे किंवा हृदयाच्या रक्तामध्ये गोठा निर्माण होणे असे असंख्य प्रकारचे आजार यामध्ये येतात. पण प्रामुख्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये होणारे अडथळे, द ब्लॉकेजेस ऑफ करोनरी आर्टरीज, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम सध्या आपल्यासमोर येत आहे. या आजारामध्ये असं होतं आहे की रुग्णाला त्रास झाल्यानंतर, म्हणजे अटॅक आल्यानंतर समजतं की आपल्याला हा आजार आहे. आणि या ठिकाणी खूप महत्त्वाची गरज आहे काम करण्याची. गांभीर्य या अर्थाने आहे की आपण सर्वजण, सर्व भारतीय, विशेषतः भारतीय लोक आरोग्याच्या बाबतीमध्ये, माफ करा, आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण थोडं शिथिल असतो, बघू करू, बऱ्याचदा सेकंड किंवा थर्ड अवस्थेला आपण डॉक्टरांकडे जातो. परंतु 25% जी लोक हृदयविकाराने मरतात त्यांना माहीतसुद्धा नसतं, ते पहिल्या अटॅकमध्ये मरतात, त्यांना माहीतसुद्धा नसतं की ते त्यांना हृदयविकार होता असं म्हणून. आणि शिल्पा, यातलं वैशिष्ट्य असं आहे की हा आजार साक्षात मृत्यू समोर आणतो आणि जीवन संपुष्टात येतं एका व्यक्तीचं. त्यामुळे या आजाराचं समाजामध्ये खूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गांभीर्य आहे. जसं आपण पाहिलं की डॉक्टर नीतू मांडके, मुंबईतले आपले खूप अतिशय प्रसिद्ध असे डॉक्टर, त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं. आत्ताच गौतम राजाध्यक्ष आपल्यातनं गेले, मनसेचे गोल्डन मॅन आपण ज्यांना म्हणतो असे वांजळे आपल्यातनं गेले, असे असंख्य उदाहरणं आहेत. ही लोकं हृदयविकाराने गेले, म्हणजे प्रामुख्याने या आजारामध्ये आपलं खूप मोठं असं सामाजिक नुकसान होत आहे. कारण एक व्यक्ती बनण्यासाठी, तो व्यक्ती बनण्यासाठी खूप मोठं परिश्रम तो व्यक्ती घेत असतो, समाजाला काहीतरी तो देत असतो आणि शाप म्हणावा का म्हणून हा आजार आपल्या समाजातील जी की पीपल्स आहेत, महत्त्वाची लोकं आहे, त्यांना हा आजार होत आहे. नक्कीच. मग डॉक्टर, खरं तर आपण असं बघितलं की जी महत्त्वाची व्यक्ती आहेत ह्या बरोबरीनंच आजकाल काम करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे.
फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया देखील दोन्ही आघाडींवरती काम करत असतात. स्ट्रेस लेवल ही फार आपल्याला वाढलेली दिसून येते. अशा वेळी स्ट्रेस लेवल हेच एक कारण ठरू शकतं या हृदयविकारांना कारणीभूत की अजून अशी काही बरीच कारणं आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. बऱ्याचदा असं मानलं जायचं की हा आजार खाण्यापिण्यामुळे होतो. कोलेस्ट्रॉल असं आपण वारंवार बोलतो. जीवनशैलीमुळे होतो. परंतु मी जो स्वतः अभ्यास करत आहे, अध्यात्मात गेल्या 14 वर्षापासून मी जो डीप अभ्यास केला, मला त्यात समजलं की मन आणि स्ट्रेस या आजाराचं प्रमुख कारण आहे. ताणतणाव जे वाढलेले आहेत, ताणतणाव वाढल्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरातली रसायनं बदलतात. रसायनं बदलल्यामुळे त्याचा संपूर्ण जास्तपणे जर ताण पडत असेल तो आपल्या हृदयावर पडतो. आणि हृदयविकारामध्ये मला विचाराल तर मी ताणतणावांना नंबर एकचं स्थान देईल. नक्कीच. मग डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हटलात की ताणतणावांना आपण महत्त्वाचं ह्याच्यामध्ये कारण समजू शकतो, मग जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला एंजिओप्लास्टी किंवा बायपास यासारखी जी ऑपरेशन्स आहेत त्या टाळता येतील म्हणजे नेमकं काय करता येईल? ओके, मी आत्ताच सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात हा आजार वाढत आहे. साधारणपणे 60 ते 70 लाख लोक दरवर्षी भारतात मरत आहेत. म्हणजे आपण पुण्याची लोकसंख्या जर बघितली तर अख्खं पुणे शहर संपूर्ण भारतभर इतके लोक आज मरत आहेत. गांभीर्य आपण त्याबद्दल बोललो की अटॅक आल्यानंतर खूप लोकांना समजतं. आता असा आजार झाल्यानंतर या आजारामध्ये उपलब्ध सुविधा काय आहेत? तर पेशंटला ज्यावेळेस दम लागतो किंवा अटॅक येतो त्याला ॲडमिट केलं जातं, त्याच्या स्ट्रेस टेस्ट केल्या जातात किंवा तत्सम काही अँजिओग्राफीसारखे रिपोर्ट केल्या जातात आणि त्याला सांगितलं जातं की तुझ्या रक्तवाहिन्यांमध्ये 50%, 70%, 100% ब्लॉकेजेस आहेत. मग असं सांगितल्यानंतर प्रथम रुग्ण त्या ठिकाणी घाबरतो आणि त्याला अशा प्रकारे प्रत्येक पॅथीची एक पद्धत असते त्याप्रमाणे त्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपास सजेस्ट केल्या जाते. अँजिओप्लास्टी बायपासमध्ये काय केलं जातं, ज्या ठिकाणी रक्तवाहिन्यामध्ये अडथळे असतात त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे स्टेन किंवा काही ऑपरेशन्स करून त्या रक्तवाहिन्या नीट केल्या जातात. परंतु मला एक सांगा की एखाद्या ठिकाणी होणारी अडचण नीट केली म्हणून ती अडचण कायमची बरी होते का? तिचं मूळ कारण बरं होणं आवश्यक आहे. तर गेल्या 14 वर्षापासून डॉक्टर निलेश विश्वनाथ वेदांत आयुर्वेदिक वेगळा प्रयत्न करत आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की रिव्हर्सिंग ऑफ हार्ट डिसीज हे आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे की एखाद्या पेशंटला जर हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर औषधांनी हे अडथळे 100% कायमचे जाऊ शकतात. आतापर्यंत 100 रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे, त्याचे माझ्याकडे प्रूफसुद्धा आहेत. मग आपण ज्यावेळेस औषधी सुरू करतो, पहिली गोष्ट असं मानल्या जातं, आजसुद्धा काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की एकदा हृदयविकारामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे जर निर्माण झाले ते अडथळे कमी होत नाहीत. नक्कीच. आणि हे अडथळे आपण कसे कमी करू शकू हे आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया. आपण कार्यक्रमाचा आपण पहिला फोन घेतोय. दीप्ती भुजबळ आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार, मी दीप्ती भुजबळ बोलते पुण्यावरून. मला असं विचारायचं होतं डॉक्टरांनी की मी म्हणजे मला असं छातीत धडधड वगैरे होती खूप, तर मला अशी कशाची सुद्धा मोठ्या आवाजाची भीती वाटायची, त्यामुळे मी पुण्यातून जोशी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली होती. तर त्यांनी मला नेक्सिटो 10 आणि इंडारेल 40 अशा गोळ्या कंटिन्यू चालू ठेवायला सांगितल्यात. तर ते म्हणजे हृदयविकाराचीच लक्षणं आहेत का त्याच्यावरती काही उपाय सुद्धा होऊ शकतो आयुर्वेदिक, ते मला विचारायचं होतं. नक्कीच दीप्ती, तुमच्या डॉक्टर तुम्हाला काही विचारायचं का? दीप्ती फोन ठेवू नका आपण. दीप्तीताई, आपण ज्यावेळेस तुम्हाला हा त्रास झाला त्यावेळेस आपण काही तपासण्या केल्या होत्या, जसं स्ट्रेस टेस्ट असेल किंवा काही ब्लडचे रिपोर्ट्स असतील असे काही? मला त्यांनी असंच मी सांगितलं होतं मला काय काय त्रास होतो, तर डॉक्टरांनी डायरेक्ट मला अशा गोळ्या चालू केल्या म्हणून आणि त्या मला कंटिन्यू चालू ठेवायला सांगितल्या जवळजवळ वर्षभर तरी. ठीक आहे, नक्कीच तुमचा प्रश्न व्यवस्थितरित्या डॉक्टरांना कळलेला आहे. जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर, पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय ते आपण हृदयविकारांना कसं बाय बाय करू शकतो, अर्थातच यांचा जर निरोपच आपल्याला घ्यायचा असेल तर कोणत्या पद्धतीने घेता येऊ शकतो यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर निलेश विश्वनाथ.
तुमच्या मनामध्ये बरेच प्रश्न असतील, डॉक्टरांना विचारायचे तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. पण आता जो दीप्ती यांनी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती म्हणून डॉक्टरांनी त्यांना काही औषधं सुचवलेली आहेत. तर काही टेस्ट वगैरे त्यांच्या केलेल्या नाही आहेत, तरी पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही एक वर्षभर हे औषध उपचार चालू ठेवा. तर त्यांना असं भीती वाटते की मला हृदयविकाराचे काही चान्सेस आहेत का, तुम्ही काय सांगाल त्यांना? ओके, तर दीप्तीने आता जे सिम्पटम्स सांगितले त्या सिम्पटम्समध्ये हृदयामध्ये धडधड निर्माण होणे हे तसं पाहिलं तर बऱ्याचशा आजारांमध्ये असतं. तसं रक्त अंगात कमी असेल त्यामध्ये असू शकतं, एखाद्या व्यक्तीला मानसिक धक्का पोहोचलेला असेल, मन कमकुवत असेल त्यामुळे असू शकतं, किंवा हृदयविकारामुळे. अजून याच्यात बरेचसे डिफरेन्शियल डायग्नोसिस असू शकतात. यामध्ये काही तपासण्या केल्यानंतर जसं मुख्यतः लिपिड प्रोफाईल, ECG आणि स्ट्रेस टेस्ट हे केल्यानंतर आपण अधिकृतपणे काही प्रमाणात सांगू शकतो की हा हृदयविकार आहे किंवा हृदयविकारामुळे सिम्पटम्स आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटल्यानंतर किंवा काही तपासण्या केल्यानंतर मला अधिक ठाम याविषयी बोलता येईल. मात्र सध्या जे औषध सुरू आहे ते औषध सुरू ठेवा, श्रद्धेने औषध घ्या आणि एवढं सांगू शकेल या ठिकाणी. नक्कीच, म्हणजे त्यांनी जर व्यवस्थित औषध उपचार घेतला आणि त्यांना जर शंका असेल, जर तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं, तर नक्कीच त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढू शकतो. डॉक्टर, आपण सांगत होता की बायपास आणि एनजिओप्लास्टीसारखे जे ऑपरेशन्स असतात ती आपण टाळू शकतो, ती कोणत्या पद्धतीत हे आपलं सांगणं अर्धवट राहिलं होतं. बरोबर, काय सांगाल? राईट, तर ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला त्याची एनजिओग्राफी केली जाते प्रामुख्याने, त्यावेळेस त्याला सांगितलं जातं की एनजिओप्लास्टी किंवा बायपास करण्याशिवाय पर्याय नाही. एखाद्या वेळेस हे मत तत्सम पॅथीप्रमाणे उत्तमही असेल, परंतु माझा अनुभव असा सांगतो की 100% बायपास एनजिओप्लास्टी आपण टाळू शकतो. कारण जसं आपल्या हृदयात ब्लॉकेजेस निर्माण झाले एका प्रोसेसने तसे ते कमी होऊ शकतात. बरं, बऱ्याचदा असं आहे की आपण एखादं ऑपरेशन करूनसुद्धा टाकतो परंतु 25% एनजिओप्लास्टी 6 महिन्यानंतर पुन्हा रिब्लॉक होतात आणि 2 ते 3 वर्षानंतर साधारणपणे 90% एनजिओप्लास्टी पुन्हा म्हणजे ब्लॉक फॉर्मेशन होतं. बायपासमध्ये हीच गोष्ट अधिक 2-3 वर्षांनी जास्त पुढे घडते. मग ब्लॉक काढला म्हणून आपण यातनं कायमचं बरं झालो का? ते ब्लॉक निर्माण होण्या पाठीमागचं कारण बरं होणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. म्हणून या विषयात काम करताना आज वेदांत आयुर्वेद, डॉक्टर निलेश विश्वास वेदांत आयुर्वेद सांगू शकतं की आपण 2 प्रकारे या ट्रीटमेंट करतो. पहिला भाग असा आहे की जे रुग्ण आहेत ज्यांना ब्लॉकेजेस सांगितलेले आहेत त्यांचे ब्लॉकेजेस एका विशिष्ट पद्धतीने औषध उपचार त्यावर करतो. पेशंटची जीवनशैली बदलल्या जाते. जीवनशैली बदलण्यामध्ये भरपूर असा भाग येतो. पेशंटचा आहार काय आहे, विहार काय आहे, याचा स्वभाव कसा आहे, वागण्याची पद्धत कशी आहे. बऱ्याचदा असं आहे की ताणतणावाचं मुख्य कारण आपल्या स्वभावामध्ये असतं. आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही, परंतु मित्र हो, स्वभावाला औषध सापडलेलं आहे आणि आम्ही सांगू शकतो की व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, जोपर्यंत स्वभाव बदलणार नाही, ताणतणाव आपण नियमित करणार नाही, जीवनशैली बदलणार नाही, व्यायामाची सवय लावणार नाही, तोपर्यंत आपण असे कसे म्हणू शकतो की हा आजार कायमचा गेला? फक्त याला थोपवण्याची प्रोसेस आपण सुरू केली आहे असं म्हणू शकतो. आणि यातलं दुसरं वाईट असं आहे शिल्पा, की एखादा रुग्ण, म्हणजे मी पहिलेच सांगितलं की एखाद्या रुग्णाला अटॅक आल्यानंतर माहीत पडतं की मला हार्टचा विकार आहे, इट्स ओके, ऑपरेशन्स केलं जातं, तो पुन्हा गाफील राहतो आणि पुढचा येणारा अटॅक इतका मॅसिव्ह असतो की त्यात तो पेशंटचा तो जीव गमावतो. म्हणजे कुठेतरी आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज आहे, रुग्णांनाही आणि आम्हा डॉक्टरांनाही. त्यावेळेस मी सांगू शकेल की आपण दोन्ही बाजूने शारीरिक आणि मानसिक, तर वेदांतला आम्ही एक प्रयत्न करतो, आमच्याकडे कुठलाही रुग्ण आला तर त्याला 3 प्रकारे आम्ही चेक करतो, कायिक, वाचिक आणि मानसिक. त्याचा संपूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय त्या रुग्णाला औषधी सुरू करत नाही. असंही आम्ही या प्रोसेसमुळे दिवसातनं जास्त रुग्ण तपासणी करू शकत नाही. जो रुग्ण येईल त्या रुग्णाला 100% न्याय देणं हे आमचं काम असतं, म्हणून भरपूर वेळेस आमच्याकडे तुम्हाला वेटिंग पाहायला मिळेल. परंतु असा हा आशुकारी, ॲक्यूट आणि महत्त्वाचा असलेला आजार, यालाही डॉक्टरांनी वेळ द्यायला पाहिजे आणि रुग्णांनीसुद्धा संपूर्ण श्रद्धा ठेवून जर औषधी घेतलेत तर मला सांगायला आनंद वाटेल की अशक्य आणि भयंकर वाटणारा असा आजार आम्ही तुम्हाला सहजपणे दाखवू शकतो की यात बायपास एनजिओप्लास्टी आपण बाय रिपोर्ट कमी करू शकतो. असं नक्कीच नक्कीच, आपण हे रिपोर्ट खरं तर आपण प्रेक्षक बघणार आहोतच. पण आपण एक फोन घेऊया अगोदर. विनायक आपल्याशी बोलतात उस्मानाबादहून. हॅलो, नमस्कार.
हॅलो हॅलो मॅडम. हा नमस्कार, बोला. मॅडम आम्हाला कालच आमच्या आजीला हृदयविकारासाठी दाखल होत सोलापूरला. हा तर डॉक्टरने असा रिपोर्ट दिला की बायपास सर्जरी करावं लागेल. काही ठिकाणी 90% ब्लॉकेजेस आहेत, काही ठिकाणी 76%, काही ठिकाणी 75% अशी ब्लॉकेजेस आहेत. हॅलो. हो हो, ऐकतो तुमचा पूर्ण प्रश्न. विचारा तर काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे नाही का? मग डॉक्टर सांगितलं की बायपास सर्जरी करावी लागेल, म्हणून काय डॉक्टरचं काय म्हणणं आहे? खरं तर आत्ताच तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर सविस्तररित्या देत होतेच, पण तुमचा जो व्यक्तिगत प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. आपण घेतो छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय ते हृदयविकारांना आपण कसं बाय बाय करू शकतो याबद्दल. आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर निलेश विश्वनाथ. तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 6684333. मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. आणि आत्ता जो आपल्याला प्रश्न विचारला होता विनायक यांनी, त्या प्रश्नाचं पण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, खरंतरच कालच त्यांची तपासणी झाली आणि डॉक्टरांनी त्यांना बायपास करावं असं सुचवलेलं आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की 90% एका ठिकाणी ब्लॉकेज, 75%, तर मग डॉक्टर खरंच जर तुम्ही सांगितलंय खरं तर बायपास कशी टाळता येईल आपल्याला, पण त्यांना एक व्यक्तिगत तुम्ही रित्या काय सांगू इच्छिता? ओके, विनायकला मी या ठिकाणी सांगेल की 90% असो 70% असो, फक्त त्या टक्केवारीप्रमाणे बरं होण्याचा कालावधी हा कमी जास्त होऊ शकेल. मात्र तुमच्या आईचा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये असलेले अडथळे हे कुठल्याही ऑपरेशनशिवाय, बायपासशिवाय, औषधांनी आणि एका चिकित्सक पद्धतीने आपण कायमचे कमी करू शकतो. तुम्ही या क्षणापासून त्या बाबतीमध्ये रिलॅक्स व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. नक्कीच डॉक्टर, अजून तुम्ही हृदयरोगाबद्दल सांगत होता, त्याबद्दल अजून तुम्ही काय सांगू इच्छिता? हो, की हृदयरोगाच्या बाबतीमध्ये इथे मला प्रामुख्याने काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. एक तर आपण गांभीर्याचा मुद्दा लक्षात घेतला की या आजारामध्ये प्रत्येकाने आपल्या हृदयाची काळजी घेणं आवश्यक आहे. दोन प्रकारे सध्या मी तुमच्याशी बोलणार आहे की ज्या ठिकाणी आपल्याला आजार झालेला आहे, माहीत झालेला आहे, अशा वेळेस प्रथमतः न घाबरता आपण जी ट्रीटमेंट देतो आहोत त्याबद्दल एक श्रद्धा आपण जर ठेवली तर या आजारातून आपण कायमचे बरे होऊ शकतो, आपण हे लक्षात घ्या. नंतर ज्या लोकांना हे असं वाटतं की हा आजार आपलं होऊच नये भविष्यामध्ये, त्यांच्यासाठी काय काळजी घ्यावी, जीवनशैली कशी असावी, आणि कार्डिओ प्रो नावाची आपण एक ट्रीटमेंट विकसित केलेली आहे जेणेकरून त्यांच्या हृदयाला घोड्या